नमस्कार, मी गौरी दीक्षित, बदलापूर विकास बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। काल दुपारी बदलापूर पूर्व रेल्वे तिकीट खिडकीची सिलिंग कोसळली। सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही, मात्र तिकीट खिडकीजवळ तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या काही प्रवाशांच्या अंगावर सिलिंग कोसळल्यामुळे दुखापत झाली। तर आता आपण आलो आहोत बदलापूर पूर्व येथील रेल्वे तिकीट गृहाकडे। येथील POP जे बांधकाम अचानक पडल्यामुळे सगळं बांधकाम इथं निकृष्ट दर्जा झाले आहे। येथील एक प्रवासी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा प्रकारे झाले सगळं। मी इकडे रिझर्वेशनच्या लाईनला उभा होतो, 1 नंबरला, बरोबर 1 वाजता कड दिशे आवाज आला। आणि ते रेल्वे प्रवासी तिकिटीसाठी उभे होते, तर कड दिशे आवाज आल्याच्या नंतर फटाफट हे जे सिलिंग होतं POP ते एकदम खाली आलं। खाली आल्यानंतर हे सगळं खाली पडलं, आणि त्याच्यानंतर मग हे झाल्याच्या नंतर एक त्यांच्यातलं कोणतरी आलं, लाईट बंद केली, रिझर्वेशनचं तेवढं चालू होतं। परंतु जर इथून ते जर असं सिलिंगचं जर इकडं खाली गेलं असतं तर पुरं ते काचेचं सुद्धा फुटून कम्प्लिटली कम्प्युटर रिझर्वेशनसुद्धा बंद झाली असती, किंवा इथे आणि काही काही लोकांना दुखापत झाली असती। तरी त्यातून एकाला कोणातरी बारक्याला लागलेला आहे, पण ती कोण होतं मला माहीत नाही। ते लगेच त्याला म्हणजे ते जे नातेवाईकच कोणतरी घेऊन गेले, त्यामुळे लगेचच शिवसेना नगरसेविका सौ मेघा सुरेश गुरव यांनी घटनास्थळी येऊन स्टेशन मास्टरला जाब विचारली। दुबे नावाच्या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे सिलिंग कोसळली आहे, असा आरोप सौ गुरव यांनी लावला आहे। आपका काम कैसा है इतना? सांगितलं सरांना बोलून मी। काय बोलला तुम्ही? डोक्यात पडला असता काय? पंखा पडला असता? जीवित आले झाले असते काय केलं असतं? जबाबदार कोण राहिले? भरपाई दिली असते काय? भरपाई दिली कामे झाले असते? रेल्वेकडे पैसा भरपूर आहे, पण कामं बरोबर नाही झाली। कामं अजिबात एकदम थरकत असतात। रेल्वे गेट ते तिकीट ऑफिसच्या इथं रोड होत नाही किती दिवस, मागा केला रोड तर 3 महिने पण टिकला नाही रोड, आणि अजून नगरपालिकेच्या ताब्यात करायला येत नाही रोड, आणि स्वतः पण करत नाही आहेत। मी अशी कामं करते कधी बरोबर माहित, मला इथे सामान्य झाले अधिकारी दोषी आहेत, आणि जे काम करायचे इंजिनियर तुमचं जे काम करणार आहेत ते दोषी आहेत। हो, मान म्हणून मी लगेच फटाफट निर्णय घेतलेला, तरी आता सर उतरायचेच मला, ते आटकुल्या सर पूर्ण उतरून येणार, मी काढून टाकणार, सर्व काढून टाकणार, सोडणार नाही आता, सर्व काढून टाकणार आहे। नाही सर काढायचेच मला ते, आता लगेच सांगितलं तेच मी म्हणतोय, मी काय म्हणतोय बोलवलं, आता IOW बोलवलंय आता ते कॉन्ट्रॅक्टर तर IOW हे जे ना यादवजी हे IOW यादवजी हे त्याच्या अंडरमध्ये तो येतो आता, यादव IOW यादवजी। येथे स्टेशन मास्टरांना सौ मेघा गुरव व येथील प्रवाशांनी घेराव घालून जाब विचारला। यावर ते येथील यादव म्हणून जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम केल्याचं कळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय मोरेसह विवेक कांबळे, बदलापूर विकास। 2006-07 या वर्षी सदर सिलिंग बसवण्यात आली होती, एवढी जुनी सिलिंग कोसळणारच असे सिलिंग बनवलेल्या दुबे नावाच्या कंत्राटदाराने बदलापूर विकासजवळ सांगितले। कुळगाव बदलापूर नगर परिषद इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री संभाजी शिंदे यांनी अभियंता दिनानिमित्त नवनिर्वाचित अभियंत्यांचे व ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार समारंभाचे आयोजन केले होते। संजीवनी हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात MMRDAचे कार्यकारी अभियंता श्री संजय देशमुख व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। अभियंता दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। MMRDAचे कार्यकारी अभियंता सुनील देशमुख हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत। केलेली आहे महाराष्ट्र जिल्हा प्राधिकरण, आपल्याला पाणी टंचाईला प्रचंड सामोरं जावं लागतंय, तर त्याच्यासाठी या ठिकाणी 80 कोटींच्या योजनेच्या माध्यमातून या शहरात काय काय काम होणार आहे तर त्याचं या ठिकाणी प्रेझेंटेशन आहे। या ठिकाणी आमचे मित्र अभियंते विलास डोंगरे आलेले आहेत, त्याप्रमाणे बंधार गोडसे साहेब हे या ठिकाणी आले आहेत, त्यांचंही मी या ठिकाणी असोसिएशनच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। I want to give my thanks to Shinde Saab, he has invited me to present here regarding Badlapur water sanitation scheme. In fact, I have divided my presentation into 3 parts. First, general awareness about the water, what is the general availability of water.
व्हाट इज द एक्झिस्टिंग सिस्टम ऑफ बदलापूर अँड देन व्हाट इज द प्रपोज सिस्टम ऑफ बदलापूर. नमस्कार, आपल्यासोबत आहेत मेघा गुरव, शिवसेनेचे नगरसेविका आहेत त्या. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, संभाजी शिंदे यांनी इंजिनियर्स असोसिएशनचा म्हणजे इंजिनियर दिनानिमित्त कार्यक्रम जो आयोजित केला त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांनी अतिशय सुस्त कार्यक्रम लावलेला आहे, आणखी त्यानिमित्ताने आपले जे विद्यार्थी वर्ग आहेत, जे आत्ताचे स्टुडंट आहेत, त्यांना त्यानिमित्त सगळ्या विभागातले पाणी पुरवठा, वॉटर सप्लाय, पाणी पुरवठा, नगरपालिकेचे इंजिनियर, बाकीच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या ह्याची माहिती समजते, त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम लावला त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्वप्रथम बदलापूर विकास हे न्यूज चॅनल सुरू केल्याबद्दल कामत सरांचे अभिनंदन. हा जो कार्यक्रम झालेला आहे तो अतिशय चांगला झालेला आहे. माननीय संभाजी शिंदे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, आणि ह्या एकंदरीतच हा जो बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या आणि बदलापूर शहर जे झपाट्याने म्हणजे लोकसंख्या वाढत आहे त्याचं जे विकासाचं प्रेझेंटेशन इथे वेगवेगळ्या माध्यमातून इथे केलेलं आहे, इथे MMRDA, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, वॉटर डिपार्टमेंट ह्या पद्धतीचे आणि MMRDA वगैरे ह्या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे इथं सादरीकरण केलेलं आहे. आणि भावी जे अभियंते आहेत किंवा जे आता कॉलेजला वगैरे आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारे त्यांना मोटिवेशन म्हणून ह्या कार्यक्रमाकडे मी बघतो, तर खरोखर अतिशय कौतुकास्पद असा हा कार्यक्रम आहे. माझ्या फायनल इयरला शिकतो, तर हा कार्यक्रम अतिशय चांगला या पद्धतीने पार पाडला आहे, आणि मी दुसऱ्या मुलांनाही मार्गदर्शनासाठी या आमच्या कुलगाव बदलापूर वेलफेअर असोसिएशनमध्ये सहभाग होण्याला मी त्यांना आवाहन करतो, आणि अशाच प्रकारे हे कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आहे, आणि असाच कार्यक्रम यापुढेही चालत राहते. जे काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत, ज्या मुलांना इंटरेस्ट आहेत, त्यांनी कृपया आमच्याशी या असोसिएशनमध्ये सहभाग होऊन आम्हाला सहकार्य करावा, हीच नम्र विनंती. कार्यक्रम चांगला राहिला आहे, त्यांनी जे काय एक्सपिरियन्स होते MMRDA चीफ इंजिनियर, त्यांनी एक्सपिरियन्स शेअरिंग वॉज रिअली गुड, अँड वी ॲप्रिशिएट द सेल्फलेस एफर्ट मेड बाय संभाजी शिंदे, अँड वी इवन ॲप्रिशिएट वॉट ही डोनेशन ही मेड टू द पीपल हू नीडेड इट, अँड वी आर थँकफुल टू हिम फॉर ऑर्गनायझिंग दिस. जर्नलिस्ट विजय मोरेसह विवेक कांबळे, बदलापूर विकास. सानेवाडी येथे श्री केणीकर यांनी नवीनच सुरू केलेल्या SK जिमचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी श्वेता शिर्के यांनी. आज आपण सानेवाडी येथील SK जिमनॅशियम यांच्या आढावा आज राजेंद्र घोरपडे यांनी या जिमनॅशियमचं ओपनिंग केलं आहे. विजय मांडोकरांची तब्येत आता चांगली होईल मला वाटतं. जवळ जवळ SK हेल्थ क्लिनिकचा शुभारंभ आहे. या शुभारंभाला आलेले सर्व सन्माननीय या विभागाचे नगरसेवक, माजी नगराध्यक्ष माननीय राजेंद्र घोरपडे, आता वार्ड क्रमांक 11 नगरसेवक माननीय नरहरी पाटील, आणि पूर्वा बदलापूर पश्चिम या जिमनॅशियमचं उद्घाटन झालेलं आहे. नुकतंच मी उद्घाटन केलेलं आहे. SK हेल्थ क्लब या जिमनॅशियमचं एक वेगळेपणा म्हणजे की जे व्यायाम करणारी लोकं आहेत किंवा बॉडीगार्ड्स आहेत जे पार्टिसिपेट आहेत त्यांना वेगळ्या पद्धतीचं एक प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. जनरली इतर व्यायामशाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मेडिसिन्स घेऊन आपली हेल्थ डेव्हलप करणं हे सध्या म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये हेल्थ कशी डेव्हलप करायची ड्रग्ज घेऊन किंवा मेडिसिन्स घेऊन याच्याकडे सध्या बॉडी बिल्डिंगचं जास्त लक्ष आहे. परंतु SK केणीकर हे जे आहेत यांनी 15 रिसर्च केलेलं आहे, ते एक सायंटिस्ट आहेत, आणि त्यांनी म्हटले की बाबा नॅचरल ग्रोथ कसा व्हायला पाहिजे बॉडीचा आणि किती वजनाला किती ग्रॅम वजनाला किती हेल्थचं वजन वाढलं गेलं पाहिजे व कशा पद्धतीने तिला डोस दिला पाहिजे याचं प्रशिक्षण ते या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्याचा पूर्ण रिसर्च करायचा, बायोमेकॅनिक्स सायन्स पॅनल्समध्ये
वगैरे आपल्या आयुर्वेदिक हॉलिस्टिक मेडिसिन वयस्कर लोकांसाठी वेगळं मेडिसिन करणं आहे, त्याच्यात बऱ्याच रिसर्च करून 20 वर्ष हे बदल चालली आहे. त्याच्यात कुठलाही स्टिरॉईड कुठलाही जास्त याच्यात बदल नाही बघितलं की बरेच लोक 20 to 25 बरेच लोक लिव्हर प्रॉब्लेम किडनीचा प्रॉब्लेम कितीतरी प्रिपेशन लेस झालेलं हे कुठेतरी बंद व्हावं आणि लोकांना हॉलिस्टिक खरंने जे प्रशिक्षण आहे ते लोकांना मिळावं म्हणून मी एक प्लॅन. समीर धारवे यांच्यावर सशस्त्र हल्ला करून जख्मी करणाऱ्या रवी विश्वनाथ शिरसाट, प्रशांत प्रकाश राऊत व नगरसेविका सौ शीतल प्रवीण राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर 5 आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.